सर मेरे 5 IVF फेल हो गए हैं और मेरा एक क्वेश्चन ये है कि मेरे इतने सारे IVF फेल होने के बाद क्या मैं कभी मतलब मुझे क्या मैं कभी प्रेग्नेंट हो सकती हूँ सर? और यही सोच सोच के मैंने सारी होप छोड़ दी है और मुझे समझ ही नहीं आ रहा कि ऐसा क्यों होता है, मेरा IVF बार बार फेल हो जा रहे हैं, रिजल्ट क्यों नहीं मिल रहा, मुझे रीजन ही नहीं पता चल रहा सर। कोमल जी आपका उम्र कितनी है सर? 31 ईयर्स। और शादी को कितने साल हुए? सर 7 ईयर्स। 7 ईयर्स हुए। थैंक यू। फाइन। नक्कीच सर, आता 31 वय आहे म्हणजे आणि आता त्यांना हा त्रास होतोय आणि त्यांनी अगदी सांगितलेलं आहे की 5 वेळा केलेली आहे ट्रीटमेंट, मात्र तरी देखील ही ट्रीटमेंट फेल गेलेली आहे, तर आता त्यांनी नेमकं काय करावं? सो आता आपण जर विचार केला, सो त्यांची जी हिस्ट्री, तर 31 वर्ष वय आहे आणि 7 वर्ष लग्नाला झालेत आहे आणि या 7 वर्षामध्ये त्यांनी 5 वेळा IVF केलेला आहे, पण 5 वेळा IVF फेल होणं इज ए मोठी गोष्ट आहे। सो नॉर्मली आता आपण याला मल्टिपल IVF फेल्युअर असं म्हणू शकतो। सो सगळ्यात महत्वाचं या कंडिशन मध्ये आपल्याला इव्हॅल्युएशन करणं हे फार गरजेचं आहे। सो IVF का फेल झालं आणि त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट मोडॅलिटी डिसाईड करू शकतो। सो याच्यामध्ये प्रामुख्याने जर पहिलं गेलं, जसं मी सांगितलं, पहिले पुरुषांमध्ये बघणं गरजेचं असतं। सो पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण व्यवस्थित आहे का, काउंट मोडिलिटी चांगले आहे का, फंक्शनल कॅपॅसिटी कशी आहे, त्याचा सर्व्हायव्हल किती आहे, काही DNA फ्रॅगमेंटेशन आहे का, पुरुषांमध्ये काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण करू शकतो का, किंवा काही ॲडिक्शन असेल तर ते आपण बंद करणं गरजेचं आहे, ओबेसिटी असेल तर त्याला आपण एक्सरसाइज करून ते कंट्रोल करणं गरजेचं आहे, काउंट आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना मेडिकेशन देऊन पहिले ते चांगल्या पद्धतीने रिकवर करणं आपल्याला फार महत्वाचं आहे। आणि जर याच्यामध्ये पण खरंच मेजर प्रॉब्लेम असते शुक्राणूमध्ये, तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली गेली पाहिजे, ज्याला आपण ICSI, IMSI किंवा PICSI म्हणतो। सो ह्या टेक्नॉलॉजी पुरुषांच्या वंदत्वासाठी एकदम वरदान ठरलेल्या टेक्नॉलॉजीज आहे। सो हे पुरुषांसाठी आपण पहिले इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर लेडीजमध्ये जर आपण विचार केला, सो पहिला प्रॉब्लेम अंडाशय आपण बघणं गरजेचं आहे। सो अंडाशयाची कॅपॅसिटी किती आहे, अंडाशयाचा रिझर्व चांगला आहे का नाही, एंडोमेट्रोसिस म्हणून काही प्रकार आहे का, सो हे आपण बघणं गरजेचं आहे। जो तसा काही असेल, रिझर्व कमी असेल, सो आपण त्यांना प्रायर 3 महिने मेडिकेशन देणं गरजेचं आहे, डायएंड्रोस्टेरॉन सल्फेट किंवा अँड्रोजेल टेस्टोस्टेरॉन देऊन त्यांचा रिझर्व वाढवणं किंवा ग्रोथ हॉर्मोन देऊन आपण तो वाढवू शकतो, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण ते प्रॉपर केलं, सो त्याच्यानंतर अंडाशयामध्ये काही प्रॉब्लेम असेल तो आपण इव्हॅल्युएट करणं महत्वाचं आहे। जसं सांगितलं, AMH AFC पण बघणं गरजेचं आहे। जर तिसरा प्रॉब्लेम मेजर घेतला तर आपण गर्भाशयाचा, सो मेजर गर्भाशयामुळे मल्टिपल IVF फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात। सो गर्भाशयामध्ये पण 2 प्रकार असतात, एक तर अस्तरामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम आहे। सो जेव्हा आपण बघितलं तर गर्भाशय बघणं फार महत्वाचं आहे, त्याला सूज आहे का, मल्टिपल गाठी आहेत का, त्याला आपण फायब्रॉइड्स म्हणतो किंवा ॲडिनोमायोसिस आपण म्हणतो, किंवा गर्भाशय अस्तर चिटकलेलं आहे, गर्भाशयाचं अस्तर थीन आहे, ते वाढत नाही आहे, किंवा गर्भाशयामध्ये काही इन्फेक्शन आहे। सो मेनली कॉमन जर आपण विचार केला इंडियामध्ये, सो ट्युब्युक्युलॉसिसचं इन्फेक्शन, TB इन्फेक्शन पण फार कॉमन असतो आणि बऱ्याच वेळा त्याचं इव्हॅल्युएशन होत नाही। सो ते आपण बघणं गरजेचं आहे, TB इन्फेक्शन आहे का, किंवा एंडोमेट्रायटिस आहे का, किंवा गर्भाशयाला पडदा आहे का, लॅटरल मेट्रोप्लास्टी आपण त्या कंडिशनमध्ये करू शकतो, किंवा गर्भाशयाचा आता जर सेकंड मी हे केला, विचार केला, सो अस्तरामध्ये प्रॉब्लेम आहे का, अस्तराचा थिकनेस वाढत नाही आहे, त्याला रक्तपुरवठा चांगला होत नाही आहे, किंवा अस्तर जे आहे त्याची रिसेप्टिव्हिटी चांगली नाही आहे। सो हे पहिले आपण इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे आणि इव्हॅल्युएट केल्यानंतर, सो पर्टिक्युलर याच्यासाठी पर्टिक्युलर ट्रीटमेंट जर केली आपण, सो त्या कंडिशनमध्ये आपल्याला हे रिझल्ट हे अतिशय चांगले मिळू शकतात। तर त्याच्या पुढचं जर विचार केलं तर आपण इम्युनोलॉजी पार्ट म्हणतो। सो जिथे IVF केलं त्यांची लॅब कशी आहे, एक्सपर्टीज कशा आहे, कोणत्या दिवशी ट्रान्सफर केलं गेलं आहे, नॉर्मली लेझर असिस्ट हॅचिंग केलेलं आहे का, किंवा ब्लास्टोसिस ट्रान्सफर केलं गेलं आहे का, किंवा फ्रीज ऑल प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो, सर्व गर्भ तयार करून गुठून ठेवलं आणि नॅचरल सायकलमध्ये जर ट्रान्सफर केले, सो त्या कंडिशनमध्ये रिझल्ट हे फार मच बेटर असतात नॉर्मल स्टिम्युलेटेड सायकलपेक्षा। सो ते बघणं गरजेचं आहे। किंवा कधी कधी अॅनिप्लॉइडीज एम्ब्रियोज असतात, सो त्या कंडिशनमध्ये PGD आपण ज्याला म्हणतो, प्रीजेनेटिक इम्प्लांटेशन डायग्नोसिस अँड स्क्रीनिंग, PGD PGS, ते पण करणं गरजेचं असतं आपल्याला। सो ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी आपण पाहणं फार महत्वाचं आहे। आणि जर इम्प्लांटेशन ह्या सगळ्या नॉर्मल असतील तर इम्प्लांटेशन फेल्युअर आपण असं त्याला म्हणू शकतो। आणि त्याच्यासाठी पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये आपण लिम्फोसाइट इम्युनोथाइट थेरपी आपण म्हणतो, त्यानंतर कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर्स असतात, IV इम्युनोग्लोबुलिन देऊ शकतो, इंट्रालिपिड्स आपण देऊ शकतो, लो मॉलिक्युलर हेड पेपरिन आपण वापरू शकतो, किंवा PRP PBMC ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहे, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून आपण गर्भाशयाचं किंवा एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे झाले, एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी झालं, याने आपण गर्भाशयाची रिसेप्टिव्हिटी बघू शकतो आणि ते प्रॉपर पद्धतीने जर मॅनेज केलं तर याच्यामध्ये रिझल्ट फार एक्सलेंट आपल्याला मिळू शकतात। जसं मी अजून सांगितलं, सिस्टेमिक आजार,
सो समजा नॅचरल किलर सेल्स वाढलेले आहेत किंवा ऑटोइम्युन काही डिसीजेस आहे किंवा ओबेसिटी आहे, थायरॉइडचे प्रॉब्लेम्स आहे, हे पण डायग्नोस करून पहिले ते सर्व ट्रीट करून त्याच्यानंतर जर प्रॉपर ट्रीटमेंट दिली गेली तर त्याच्यानंतर रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. सो माझ्याकडे जर आपण विचार केला, माझ्याकडे 11 IVF फेल्युअर झाल्यानंतरही रिझल्ट मिळालेले आहे पेशंटला. सो बेसिकली जेव्हा मल्टिपल IVF फेल्युअर असतात सर, इव्हॅल्युएशन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. प्रॉपर डायग्नोसिस झालं तर आपण चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो, योग्य ट्रीटमेंट देऊन आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळू शकतात.